नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री ज्ञानसागर कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये मी रितेश वरा तुमचं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चौथ्या धड्याला सुरुवात करत आहोत. तो आहे द्वौ, म्हणजे दोघे, पुलिंगी शब्द. द्वे, दोघी, त्रिलिंगी शब्द. द्वे, दोन, नपुसकलिंगी शब्द. आता 4.1 मध्ये दिलेला आहे की एतौ म्हणजे हे दोघे, तौ म्हणजे ते दोघे, हे पुल्लिंग आहेत. एतौ शुनकौ, हे दोन कुत्रे आहेत. एतौ खादतः, हे खात आहेत. कौ खादतः, कोण खात आहेत. एतौ शुनकौ खादतः, हे दोन कुत्रे खात आहेत. त्यानंतर पुढे तौ बालौ, ते दोन मुलगे आहेत. तौ खेलतः, हे दोघे खेळत आहेत. कौ खेलतः, कोण खेळत आहेत. तौ बालौ खेलतः, ते दोन मुलगे खेळत आहेत. त्यानंतर 4.2, एते म्हणजे या दोघी, ते म्हणजे त्या दोघी, हे श्रीलिंगी आहेत. एते गायिके, या दोन गायिका आहेत. एते गायतः, या दोघी गात आहेत. के गायतः, कोण गात आहेत. एते गायिके गायतः, या दोघी गायिका गात आहेत. त्यानंतर पुढे आहे ते विद्यार्थिन्यौ, त्या दोन विद्यार्थिनी आहेत. ते पठतः, त्या वाचत आहेत. के पठतः, कोण वाचत आहेत. ते विद्यार्थिन्यौ पठतः, त्या दोघी विद्यार्थिनी वाचत आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 4.3 दिलेला आहे की एते म्हणजे ही दोन, आणि ते म्हणजे ती दोन, हे नपुसकलिंगी आहेत. एते वाहने, ही दोन वाहने आहेत. एते गच्छतः, ही जात आहेत. के गच्छतः, कोण जात आहेत. एते वाहने गच्छतः, ही दोन वाहने जात आहेत. त्यानंतर शेवटी दिलेला आहे ते पुष्पे, ही दोन फुले आहेत. ते विकसतः, ही दोन फुले फुलत आहेत. के विकसतः, कोण फुलत आहेत. ते पुष्पे विकसतः, ही दोन फुले फुलत आहेत. यानंतर पुढे भाषाभ्यास दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर 1, तालिकां पूरयत, तक्ता पूर्ण करायचा आहे. 1, छात्रः पठति, त्याचं दिलेलं आहे छात्रौ पठतः. त्यानंतर व्याघ्रः गर्जति, त्याचं होईल व्याघ्रौ गर्जतः. त्यानंतर मार्जारौ पिबतः, त्याचं उत्तर होईल मार्जारः पिबति. त्यानंतर गजः गच्छति, उत्तर होईल गजौ गच्छतः. आणि शेवटी दिलेला आहे पुरुषौ पश्यतः, उत्तर होईल पुरुषः पश्यति. त्यानंतर नंबर 2, मेलनं कुरुत, म्हणजे जोड्या जुळवा. त्यामध्ये एकवचनं आणि द्विवचनं. तर पहिला आहे गृहं, त्याचं उत्तर आहे गृहे. नंबर 2, तत, त्याचं उत्तर होईल ते.
नंबर तीन पत्रम, त्याचं उत्तर आहे पत्रे, आणि शेवटी पुस्तकम, त्याचं उत्तर होईल पुस्तके। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।